हो ओके संघाला लागून आपण आहात. माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे, चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकरांना मला मत दिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आनंद होईल आणि माझं 5 वर्षाचं काम सोलापूरकर पाहते. हे आपलं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे. सोलापूर हैदराबाद रस्ता झाला, सोलापूर विजापूर रस्ता झाला, सोलापूर त्या ठिकाणी अक्कलकोट रस्ता झाला, सोलापूरला जोडणारे चौबाजूचे रस्ते या ठिकाणी स्वामी महाराज त्या ठिकाणी खासदार असताना झालेले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खासदारांनी, मागच्या दोन्ही खासदारांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा मी मोठ्या मताधिक्याने विजय होईल. धन्यवाद. जय श्रीराम. शांत शांत, एक 5 मिनिट मागचा काल ऐकला असता मग बोला. आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला. आज उमेदवारी दाखल झाल्यानंतर, उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. येत्या काळामध्ये माझ्या हातून समाजाची सेवा घडो, देशाची सेवा घडो आणि निश्चित मला विश्वास आहे की पांडुरंगाचा, विठ्ठल रुक्मिणीचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटेल आणि सोलापूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मी विजय होईल. निश्चित जनभावना मनात घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकार या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल हा मला विश्वास आहे आणि मी पंढरपूरवासियांच्या सोबत आहे. साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील हातात घेत आहेत काम, स्पष्ट सांगितलं आपण त्यांच्यावर काम केलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये काही समजूत काढता त्यांची? मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश तोच माझा आदेश. बाकी पार्टी नेतृत्व, वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा करतील, मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. निश्चित सोलापूरच्या जागेसाठी, जागेचा 400 समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे 3 लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी विजयी होईल आणि निश्चित त्या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना, आदरणीय ज्येष्ठ नेते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी अधोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव्ह माध्यमातून त्या ठिकाणी 10 वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्या माध्यमातून. निश्चित या विषयामध्ये पंढरपूर एक केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये जावं आणि पंढरपूर भारतातच नाही तर जगाच्या नकाशावर यावं यासाठी येत्या काळामध्ये सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून मी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल आणि मला विश्वास आहे की पंढरपूरवासियांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत पांडुरंगाच्या मंदिराबाबतीत
त्या येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करेल. सहयोगी पक्षाच्या लोकांना निमंत्रण नाही, नाराजी व्यक्त होते त्यांच्याकडनं, काय सांगाल? नाही, हे मला वाटतं चुकीचं आहे. सर्वांच्या संपर्कात आहे, सर्व पूर्ण ताकदीने माझ्यासोबत आहेत. महायुतीचे सर्व घटक पक्ष आमच्यासोबत आहे. आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं आहे. श्रद्धेय पंतांचं स्मृतीला त्या ठिकाणी मी घरी जाऊन अभिवादन करणार आहे. आणि इथली सगळी जी महायुतीचे सर्व घटक पक्ष आहेत, सर्वांशी फोनवर बोलणं झालं आहे. पूर्ण ताकदीने एका सामान्य परिवारातील उमेदवार म्हणून माझ्या मागे उभा आहेत. आणि येत्या काळामध्ये सर्वजण त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून सोलापूर लोकसभेचा विकास करू हा मला विश्वास आहे. निश्चित मी एक अतिशय विनम्रतेने सांगतो, गेली 75 वर्ष सोनिया मॅडम आणि त्यांचं सरकार या देशामध्ये होतं. परंतु 75 वर्षाचा हिशोब जर काढला तर 75 वर्षामध्ये त्यांनी जे मागासवर्गीयांसाठी केलं त्याच्या तुलनेत आमचं 10 वर्षाचं सरकारने ज्या योजना आणल्या त्या फार मोठ्या आहेत. मागासवर्गीय किंवा सामान्यांचं जनमानस लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड उंचावण्यासाठी निश्चित रूपाने त्या ठिकाणी अनेक योजना आणल्या आणि त्याचं एक्झिक्युशन झालं, फक्त कागदावर घोषणा झाल्या नाही. तर निश्चित मला विश्वास आहे की या ठिकाणी असणारा मागासवर्गीय, दलित, आदिवासी सर्वजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहतील. लवकरच नारळ फुटेल, भव्य दिव्य सभा होऊन नारळ फुटेल. सोलापूरकर न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची गर्दी त्या ठिकाणी पाहतील. आणि एका सामान्य कामगाराच्या मुलाला त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकन्येला डावलून सामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूरकर निवडून देतील हा मला विश्वास नाही. तर त्या ठिकाणी अतिशय दृढ विश्वास सोलापूरकरांनी केला आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते. त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं पुसायचे हा यांचा वर्षानुवर्षाचा उद्योग आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहेत. मुख्यमंत्री झाले, एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही. त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते, नारळ फोडला आणि फॅक्टरीच आली नाही. त्यामुळे मला विश्वास आहे, माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदे साहेबांना, ज्येष्ठ नेत्यांना, आदरणीय नेत्यांना, की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते, ते भगवा आतंकवाद म्हणले होते, याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. निश्चित निष्क्रिय या ठिकाणी आपल्याला मी निश्चित सांगतो की सोलापूरचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल. सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये सोलापूर शहर जे आहे त्याच्या ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, तिथले पाण्याचे प्रश्न असतील, सोलापूरमध्ये नवीन उद्योग आले पाहिजे, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत त्याचे काही ना काही उद्योग सोलापूर शहरामध्ये उभा राहिले पाहिजे. MIDC एक्सपान्शन असेल, प्रामुख्यानं ग्रामीण भाग जो आहे, पंढरपूर फलटणची रेल्वे ती येत्या काळामध्ये सुरू झाली पाहिजे, त्याला त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटने मान्यता दिली, सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्यता दिली, त्याचंही टेंडर येत्या काळामध्ये होईल. त्यामुळे सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आपण सगळे पंढरपूरवासी आहात, माझ्या मतदारसंघाला लागून आपण आहात, माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे, चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूर